मी माझ्या 12 वर्षाच्या मुलीसोबत सासरी राहत होते. मी जॉबला जायचे तेव्हा सासरी बुवा त्यांच्या नातीचा सांभाळ करायचे. दिवसभर माझी मुलगी घरी असायची. अचानकच माझ्या 12 वर्षाच्या मुलीचं शरीर अगदी 25 वर्षाच्या मुलीप्रमाणे झालं होतं. मी माझ्या मुलीला तिच्या शरीरवाढीचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, आई आजोबा रोज मला आंघोळ घालून देता. आणि तेव्हा ते मलाच. माझ्या मुलीच्या बोलण्यावर मी तिला लहान समजून विश्वास ठेवला नव्हता. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बाथरूममध्ये डोकावले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी हादरले होते. कारण 65 वर्षांचा आजोबा त्याच्या नातीचे मागून जोराने. माझे सासरे त्यांची नात अगदी लहान असल्यापासून तिला खेळवत होते. ते तर कधी कधी तिला आंघोळही घालायचे. आंघोळ घालत असताना तिचे आजोबा तिच्यासोबत असं काही करतील याचा विचार तर माझ्या मुलीने कधी केलाही नसेल. मला सासूबाई नव्हत्या, मला फक्त सासरेबुवा होते. मी तर सासरेबुवांची म्हातारपणाची काठी व्हायला गेले होते. पण त्यांच्या काठीत अजूनही एवढा जोर होता याची मला जराही कल्पना नव्हती. माझा नवरा मला सोडून गेल्यानंतर मी माझ्या सासरेबुवांसोबत सासरी एकटीच होते. माझ्या माहेरी मला कोणीही नव्हतं. मला व विनोदला 1-10 वर्षांची मुलगी होती. विनोदने लग्नाच्या 11 वर्षातच आमचा बदलेला संसार पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता. तो कोणा दुसऱ्या बाईच्या नादी लागून मला सोडून गेला होता. त्याचं दुसरं लग्न सासरेबुवांना अजिबात मान्य नव्हतं. विनोद मला सोडून गेल्यानंतर मी दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नव्हते. कारण मला माझं हक्काचं माहेरही नव्हतं. माझे सासरेबुवा खूप चांगले होते. त्यांनी मला व माझ्या मुलीला सासरी राहण्यास जागा दिली होती. त्यांनी मला त्यांचा मुलगा घरात नसतानाही पहिल्यासारखंच घरात मानाचा दर्जा दिला होता. पण नवरा सोडून गेल्यानंतर माझे सासरेबुवा त्यांच्या नातीसोबत असं काही करणार होते याचा मला जराही अंदाज नव्हता. सासरे आता 65 वर्षांचे होते. ते शरीराने अजूनही दष्टपुष्ट होते. त्या दिवशी अचानक सासरेबुवांचा बाथरूममध्ये पाय घसरला आणि तेव्हापासून त्यांना चालायला अडचण येऊ लागली. तेव्हा त्यांच्या हातात आली त्यांची काठी. सासरेबुवांना त्यांची पेन्शन होती पण माझ्या मुलीसाठी मला पैसा कमवायचा होता. सासऱ्यांनी त्यांचा मुलगा घरात नसतानाही मला तिथे राहायला परवानगी दिली होती. तेच माझ्यासाठी खूप होतं. विनोद मला सोडून गेल्यानंतर पूर्ण महिनाभर मी अश्रू गाळत बसले होते. पण माझ्या मुलीकडे बघून शेवटी मी हिंमत धरली. माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा मी विचार केला. माझं लग्नाआधी 11वीपर्यंत शिक्षण झालं होतं. 11वीच्या बेसिसवर मला चांगल्या पगाराची व परमनंट नोकरी मिळणार नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे मी वर्षभरात माझं 12वीचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. सासरेबुवांनीही मला त्यासाठी फार मदत केली होती. माझं 12वीचं शिक्षण पूर्ण होताच मी नोकरीसाठी फॉर्म भरला. 12वी झाल्यानंतर महिन्याभरातच मी नोकरीचा फॉर्म भरला आणि त्यातही मी पास झाले. पण आता माझ्यासमोर प्रश्न होता तो 1 वर्षाच्या ट्रेनिंगला जाण्याचा. माझ्या मागे माझी पिंकी होती. ती आता मोठी होत होती. अशातच तिला सासऱ्यांकडे एकटं सोडून जाणं मला योग्य वाटत नव्हतं. पण मी जे काही करत होते ते तिचं भविष्य उज्ज्वल करण्याकरताच. सासऱ्यांनी मला पुन्हा एकदा हिंमत दिली. ते म्हणाले ते त्यांच्या नातीकडे अगदी व्यवस्थित लक्ष देतील. मला घराची आणि नातीची काळजी करायची काही गरज नाही आहे. सासऱ्यांनी दिलेली हिंमत पाहून त्यांचं बोलणं मी ऐकलं व मी माझ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी निघाले. मी जेव्हा ट्रेनिंगला गेले तेव्हा माझी पिंकी 11 वर्षांची होती. तिला आता सगळं काही समजू लागलं होतं. मागच्या वर्षभरात मला एकदाही घरी येता आलं नव्हतं. जसं तसं माझं ट्रेनिंगचं वर्ष संपलं आणि मी माझ्या घरी आले. घरी येताच मी पाहिलं की माझी पिंकी आता फार मोठी झाली होती. मागच्या 1 वर्षात तिच्यात एवढा बदल झाला होता की ती तर माझी आई दिसू लागली होती. एका 12 वर्षाच्या मुलीच्या शरीरात वर्षभरात एवढा बदल होऊ शकतो हे पाहून मी चकित झाले होते. मी जेव्हा पिंकीला माझ्या गळ्याशी लावलं तेव्हा मला तिचं शरीर फारच भरदार जाणवलं. तिच्यासमोर तर आता तिची आई म्हणजे मी अगदी सडपातळ दिसू लागले होते. माझ्या उलट माझी 12 वर्षांची पिंकी तब्येतीने चांगलीच फुलली होती. आणि त्यामागचं कारण असं काही विचित्र होतं याची मला अजूनही काही भणक लागली नव्हती. पण लवकरच ते सगळं माझ्यासमोर येणार होतं. आता माझी नोकरी नियमितपणे सुरू झाली होती. आम्ही राहत होतो त्या शहरात मी नोकरीवर रुजू झाले होते. त्या शहरातील विमानतळावर माझी नोकरी असायची. मला जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासूनच नाईट शिफ्ट मिळाली होती. ट्रेनिंगमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या. नाईट शिफ्ट माझ्यासाठी काही विशेष नव्हती. पण माझी नाईट शिफ्ट ही माझ्या मुलीसाठी एवढी भारी पडणार होती हे मला माहीत नव्हतं. नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे जराही वेळ उरत नव्हता. मी संध्याकाळी 7 वाजता कामासाठी निघायचे तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता घरी यायचे. नोकरी सुरू झाल्यापासून पूर्ण 15 दिवस सकाळी मी जॉबवरून आले की माझ्या खोलीत जाऊन 11 वाजेपर्यंत आराम करायचे. जेव्हा मी 11 वाजता झोपेतून उठायचे तेव्हा मला पिंकी घरात कुठेही दिसायची नाही. तिला तिच्या आजोबांनी तयार करून कधी शाळेत पाठवलेलं असायचं.
सासरे अजूनही ॲक्टिव्ह होते. ते त्यांच्या हाताने स्वतः टिफिन बनवून पिंकीला शाळेसाठी तयार करत असायचे. मी त्यांची फार ऋणी होते. पिंकी दुपारी 2 वाजता जेव्हा शाळेतून यायची तेव्हा आम्ही फक्त जेवायला सोबत बसायचो. जेवतानाही आमच्यात एवढ्या गप्पा गोष्टी होत नसायच्या. पिंकी पहिल्यापेक्षा फार शांत दिसू लागली होती. असंच एकदा माझ्या नोकरीवरील माझी मैत्रीण मेघना घरी आली होती. तिच्यासोबत तिची 12 वर्षांची मुलगीही आली होती. मेघनाची मुलगीही माझ्या पिंकीच्याच वयाची होती. पिंकीला बघून माझी मैत्रीण मला म्हणाली की ही तर तुझी आई दिसत आहे, आत्ताच तुझ्या मुलीची तब्येत कंट्रोलमध्ये आण, नाहीतर पुढे तिला त्रास होईल. मेघना पिंकीबद्दल जे काही बोलली होती ते तर योग्यच होतं. मेघना तिच्या घरी जाताच मी पिंकीसोबत बोलायला गेले. मी पिंकीच्या हातून तिचा खाण्याचा बाऊल घेतला व तिला म्हणाले, तू आता मोठी होत आहेस, जरा तुझ्या तोंडावर ताबा ठेव. आता कुठे तू 12 वर्षांची झाली आहेस आणि त्यातच तुझी तब्येत अगदी 25 वर्षाच्या मुलीप्रमाणे झाली आहे. आता तर लोकही बोलायला लागले की तू माझी आई दिसत आहेस म्हणून. त्यावर पिंकी म्हणाली, आई, माझ्या शरीरवाढीचं कारण माझं खाणं नाही, ते तर आजोबा. पिंकी पुढे काही बोलणं तोच मागून सासरे बुवा आले. त्यांनी तिचं बोलणं अर्ध्यातच थांबवलं होतं. ते मागून येऊन म्हणाले की सुनबाई, प्रत्येक मुलीचं शरीर हे वेगळं असतं. पिंकीला मी जरा लाडाकोडात वाढवलं आहे त्यामुळे ती अशी गुटगुटीत झाली आहे, बाकी तिच्या शरीरवाढीचं दुसरं काय कारण असू शकतं. सासरीबुवा तिथे आले तेव्हा पिंकी अचानकच घाबरल्यासारखी दिसू लागली. तिने लगेचच तिचे शब्द एकदमच माघारी घेतले होते असं वाटत होतं. सासरे पिंकीला तिथून घेऊन जाऊ लागले. ते म्हणाले, पिंकीचा कालचा गृहपाठ राहिला आहे, तो जरा तिच्याकडून मी पूर्ण करून घेतो. पिंकीचे आजोबा तिच्या आईप्रमाणे तिची काळजी घेत आहेत असं मी समजले होते. दुसऱ्या दिवशी रविवार होता. रविवारची मला सुट्टी असायची. इतर रविवारी माझा दिवस आराम करण्यात व बाकी घराची साफसफाई करण्यात जायचा. त्या सगळ्यात माझ्या पिंकीला वेळ द्यायचा माझ्याने राहायचं. आज मात्र मी तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. रविवारच्या दिवशी पिंकी 8 वाजता उठली होती. ती झोपेतून उठली तेव्हा मी तिच्या आधी उठून बसले होते आणि मी तिच्या आवडीचा नाश्ताही बनवला होता. पिंकी ब्रश करून आली तसा मी तिला तिचा नाश्ता खायला दिला. ती तिच्या आवडीचा नाश्ता करून तर खुश झाली होती. नाश्ता वगैरे झाल्यावर ती आंघोळीला जाऊ लागली तेव्हा मी तिला थांबवलं. मी तिला म्हणाले, आज तुला तुझी आई आंघोळ घालून देणार आहे. मी बोलताच पिंकीने माझा हात झटकला. ती म्हणाली, मला आंघोळ घालायची गरज नाही आहे, आता मी माझं सगळं आवरू शकते. मला वाटलं मी तिला बऱ्याच दिवसांनंतर आंघोळ घालायचं बोलत आहे म्हणून ती माझ्यावर जरा रुसली असेल. म्हणून मी तिला, मी तुला आंघोळ घालणारच असा आग्रह करू लागले. तेव्हाच माझे सासरे तिथे आले. ते म्हणाले, सुनबाई, पिंकीला तुझ्या हातून आंघोळ करायची नसेल तर उगाच मुलीला कशाला आग्रह करतेस. तेव्हा मी सासऱ्यांना म्हणाले की आज रविवार आहे, जरा पोरीच्या केसांना शॅम्पू लावून दिला असता, म्हणूनच मी तिला आंघोळ करायचं म्हणत होते. तेव्हा सासरे म्हणाले, तू जाऊन दुसरे कामं बघ, पिंकीला मी आंघोळ घालतो, तिला माझ्या हाताच्या आंघोळीची सवय आहे. सासरे असं बोलताच पिंकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिची नजर एकदमच खाली गेली होती. सासरे बुवांचं पिंकीला आता आंघोळ घालणं मलाही काही योग्य वाटत नव्हतं, कारण पिंकी आता मोठी होत होती. तिचं शरीर तर फार कमी वयात वाढलं होतं. सासऱ्यांनी तिला आता आंघोळ घालणं मला काही योग्य वाटत नव्हतं. मी तेव्हा सासरेबुवांना म्हणाले, पिंकी आता स्वतः सगळं काही करू शकते, तर तुम्हालाही तिची आंघोळ घालायची गरज नाही आहे. मी तेव्हा तिथून निघून माझ्या खोलीत गेले. सासरेबुवाही माझ्यासमोरून तिच्या बाथरूमपासून बाजूला झाले होते. पण काही वेळात जेव्हा मी फोनवर बोलत बोलत माझ्या बेडरूममधून बाहेर आले तेव्हा मी पाहिलं की बाथरूममधून आधी सासरे बाहेर आले आणि त्यांच्या मागोमाग पिंकी बाहेर आली होती. आंघोळ केल्यानंतर कोणीही अगदी टवटवीत दिसतं, पण पिंकी तर आंघोळीवरून आल्यावर अगदी थकलेली दिसत होती. मी तिच्या बाथरूमजवळ गेले. मला समोर पाहून सासरे लगेचच तिथून निघू लागले. मी सासऱ्यांना म्हणाले की तुम्ही पिंकीसोबत बाथरूममध्ये का गेला होतात. त्यावर ते म्हणाले, मी तर आत्ताच बाथरूममध्ये गेलो होतो, पिंकीचा आवाज ऐकून मी इथे आलो. मगापासून ती तुलाच आवाज देत होती पण बहुतेक तुला तिचा आवाज आला नाही म्हणून शेवटी मलाच तिच्यासाठी यावं लागलं. कसली मदत? मी असं बोलताच सासरे म्हणाले, पिंकीच्या डोळ्यात चुकून तिच्याने साबणाचा फेस गेला होता आणि त्यामुळे ती तुला आवाज देत होती, पण मी जाऊन तिची मदत केली. बहुतेक सासरे खरं बोलत होते, कारण पिंकीचे डोळे लाल झालेले दिसत होते. त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मी पिंकीच्या खोलीत गेले तेव्हा तिथे मला सासरे बुवा दिसले. पिंकीच्या खोलीत जाण्यापूर्वी मी पाहिलं सासरे पिंकीच्या खांद्यावर हात ठेवून तिला बोलत होते की आईला याबद्दल काही सांगू नकोस. ते कशाबद्दल काही सांगू नकोस म्हणत होते हे तर मला माहीत नव्हतं. मी पुढे त्यांचं बोलणं ऐकतच होते. तोच त्यांनी मला दरवाजात पाहिलं व ते बोलायचं थांबले. आज जाताच मी त्यांना विचारलं की तुम्ही पिंकीला काय सांगू नको म्हणून सांगत होतात.
तेव्हा ते म्हणाले, काही नाही, तुला सुट्टी होती म्हणून दिवसभरात तू थोडंफार पिंकीवर लक्ष दिलंस. आताही रात्री तिने तुलाच तिच्या शाळेची बॅग भरायला लावली असती, म्हणून मी तिला सांगत होतो की आईला याबद्दल काही सांगू नकोस, तुझी शाळेची बॅग तू स्वतःच भर. तेव्हा काय माहीत का, पण सासऱ्यांच्या मूल्यात मला खोटेपणा जाणवत होता आणि पिंकीची नजर तर मला लगेच लक्षात आली होती. सकाळी शाळेसाठी लवकर उठायचं आहे असं म्हणून सासरेबुवा पिंकीला झोप म्हणाले. तिच्या खोलीचा लाईट बंद होताच मीही माझ्या खोलीत गेले. सोमवारी संध्याकाळपर्यंत मी घरीच होते. माझे नेहमीप्रमाणे नाईट शिफ्ट होती. सोमवारीही मी सकाळी लवकर उठले होते. पिंकीला शाळेसाठी मी माझ्या हाताने तयार करत होते. ती मला तिच्या शरीराला जास्त हात लावू देत नव्हती. ती म्हणाली, आई मला तुझा वारंवार स्पर्श होतोय आणि तो मला अजिबात आवडत नाहीये. मी एक महिला होते तरीही पिंकी मला लाजत होती. पिंकी मला जरा चिडचिडी झालेली वाटत होती. ती शाळेसाठी निघाली तेव्हा तिच्या आजोबांनी तिला दरवाजात थांबवलं. ते म्हणाले, पिंकी तुझा टाय रोजप्रमाणे शिस्तीत लागलेला दिसत नाहीये. सासरेबुवा पिंकीला तिचा टाय काढून तो पुन्हा नव्याने त्यांच्या हाताने बांधून देऊ लागले. पिंकीचा टिफिन किचनमध्येच राहिला होता. सासरे टाय बांधत होते तोवर मी आत तिचा टिफिन घ्यायला गेले. जेव्हा मी टिफिन घेऊन आले तेव्हा मी पाहिलं सासरेबुवा अगदी रेंगाळत पिंकीला टाय बांधून देत होते. त्यांचाही स्पर्श तिला वारंवार नको तिथे होतच होता, पण पिंकी एक शब्दाने तिच्या आजोबांना काही बोलत नव्हती. मला मात्र ती योग्य वाटत नव्हतं. तेव्हा मी सासऱ्यांना तिच्यापासून लांब केलं व पिंकीला शाळेसाठी रवाना केलं. काही वेळात मीही माझी कामे आवरून माझ्या खोलीत गेले. थोडा वेळ आराम करण्यासाठी मी बेडवर पाठ टेकवली. तोच मला मेघनाचा फोन आला. ती पुढचे काही दिवस ऑफिसला येणार नव्हती. ती काही दिवस सुट्टीवर आहे हे सांगायला तिने मला फोन केला होता. मी तिला तिचं सुट्टी घेण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, माझ्या जॉबमुळे माझ्या मुलीमध्ये व माझ्यात बरंच अंतर निर्माण झालंय. ती माझ्याशी मन मोकळेपणाने बोलतही नाही आहे. मुलीसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी मी सुट्टी घेतली आहे. ही काही दिवसांची सुट्टी मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी घेतली आहे. मेघनाचे विचार अगदी योग्य होते. मी तर नोकरीला लागल्यापासून एक दिवसही सुट्टी काढली नव्हती. तेच माझी मैत्रीण मेघना महिन्यातून 2-3 दिवस तरी तिच्या मुलीसाठी वेळ काढत असायची. ती तिचा थोडा वेळ तिच्या मुलीला देत असायची. मेघना म्हणाली होती की आजकाल आपल्या मुलींना वेळ देणं फार महत्त्वाचं आहे कारण मुली आता वयात येत आहेत. मेघनाच्या बोलण्याने माझ्या डोक्यातही ट्यूब पेटली होती. रविवारी मला सुट्टी होती. त्या दिवशी दिवसभर मी माझ्या पिंकीचं वागणं पाहिलं होतं. मी तिच्याशी जेव्हाही बोलायचे, तिच्याजवळ जेव्हाही बसायचे तेव्हा ती सारखी मला चिडचिड करताना दिसली होती. कदाचित तिलाही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे ती माझ्याशी काही गोष्टी बोलू शकत नसेल आणि म्हणूनच तिची चिडचिड होत असावी. त्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये फोन लावून माझी तब्येत ठीक नाही असं सांगितलं व काही दिवसांची सुट्टी मी मिळवली. ही सुट्टी मी पिंकीसाठी घेतली होती. तिच्यासाठी हे एक मोठं सरप्राईज होतं. पिंकी रोजप्रमाणे दुपारी घरी आली तेव्हा आम्ही तिघांनी सोबत बसून जेवण केलं. त्यानंतर तर ती रोजप्रमाणे दुपारी झोपी गेली. संध्याकाळी मी पिंकीला तयार व्हायला सांगितलं. मी तिला आपल्याला बाहेर जायचं आहे असं सांगितलं तेव्हा ती म्हणाली, आई आज तुला तुझं ऑफिस नाही आहे का? पिंकी, पुढचे काही दिवस मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. पुढचे 4 दिवस आपण दोघी सोबत खूप मज्जा मस्ती करूयात. हे ऐकूनही पिंकी अजिबात खुश झाली नव्हती. मी तिला तयार हो म्हणाले तेव्हा ती चुपचाप जाऊन तिचे कपडे घालून आली. आमच्यासोबत सासरेही बाहेर यायला तयार झाले होते. त्यांनाही मी आमच्यासोबत मॉलमध्ये फिरायला घेऊन गेले. मॉलमध्ये मी वारंवार पिंकीशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती माझ्याशी जास्त काही बोलत नव्हती. ती काही बोलायला जायची तेव्हा ती अगोदर तिच्या आजोबांकडे बघायची. सासऱ्यांची नजर तिला धमकावत होती असं वाटायचं, पण फक्त नजरेवरून मी त्यांना काही बोलू शकत नव्हते. असंच त्या दिवशी रात्री आम्ही जेवण बाहेरूनच करून आलो होतो. मी पिंकीला माझ्या खोलीत झोप म्हणाले. ती माझ्या खोलीत झोपायला तयारही झाली, पण काहीच वेळात सासरे तिथे आले. ते पिंकीला म्हणाले, आज तू तुझं चॉकलेट दूध प्यायचं विसरलीस. असं सांगून ते तिला खोलीतून बाहेर घेऊन गेले. मी तेव्हा मोबाईल चाळत बसले होते. बराच वेळ झाला पिंकी खोलीत आली नव्हती, त्यामुळे तिला बघण्यासाठी मी खोलीच्या बाहेर गेले. पिंकी मला हॉलमध्ये अथवा किचनमध्ये दिसणं अपेक्षित होती कारण सासरे तिला तिचं चॉकलेट दूध पिण्यासाठी घेऊन गेले होते. तेव्हा ती मला किचनमध्ये अथवा हॉलमध्ये न दिसता सासऱ्यांच्या खोलीत दिसली. मी सासऱ्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांचा एक हात पिंकीच्या मांडीवर होता. मला बघून सासऱ्यांनी त्यांच्या दुसऱ्या हातात असलेली काहीतरी वस्तू झटक्यात त्यांच्या पाठीमागे लपवली व ते त्यांच्या नातीपासूनही लांब झाले. त्या दिवशी रात्री पिंकीला मी खोलीत घेऊन गेले तेव्हा मी तिला म्हणाले, तुला मला काही सांगायचं आहे का? तू माझ्याशी मन मोकळं बोलू शकतेस. मी तुझी आई आहे.
पिंकी तर माझ्या प्रश्नावर काही उत्तर न देता मला पाठमोरी होऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पिंकीला ताप आला होता, त्यामुळे तिला मी शाळेत काही जाऊ दिलं नव्हतं. पिंकी जरा जास्त वेळ झोपली होती. तोवर सकाळ सकाळ मी बाजारकडून आणायचं ठरवलं. इतर दिवशी जॉबवर असल्यामुळे मला काही गोष्टी जमायच्या नाही, त्यामुळे सकाळी 10 वाजता मी बाजारासाठी गेले. तासाभरातच मी घरी आले. मी 11 वाजता घरी आले तेव्हा मला पिंकी ना माझ्या खोलीत दिसली ना तिच्या खोलीत. तिच्याबद्दल मी सासऱ्यांना विचारायला जाऊ लागले. मी त्यांच्या खोलीत शिरले तेव्हा पिंकी मला तिथे आंघोळीचा टॉवेल अंगावर गुंडाळलेल्या अवस्थेत सासरीबुवांच्या खोलीतील बेडवर निश्चित पडलेली दिसली. तिच्या आजोबांसमोर ती फक्त एक रुमाल गुंठाळून त्यांच्या बेडवर पडून होती. मी सासऱ्यांच्या खोलीत शिरले तेव्हा तर ते मला पिंकीच्या केसातून हात फिरवताना दिसले होते. ते जसे माझ्या दिशेने वळले तसं मला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही वेगळेच दिसले. सासरीबुवा, पिंकी तुमच्या खोलीत ही अशा अवस्थेत काय करत आहे? असं मी जरा मोठ्या आवाजातच बोलले. माझ्या आवाजाने पिंकी उठली नव्हती. ती अचानक बेशुद्ध कशी झाली मला तर काही कळत नव्हतं. तिला त्या रुमालात पाहून मी तिच्या अंगावर पांघरून घातलं, कारण पिंकीचं शरीर तिच्या वयापेक्षा काही जास्तच वाढलं होतं आणि सासरीबुवा तिला काही वेगळ्याच पद्धतीने निहारत होते. मी तेव्हा रागातच म्हणाले, पिंकीला आंघोळ झाल्यावर कपडे घालायची सूत कशी राहिली नाही? पिंकी या अशा अवस्थेत तुमच्या खोलीत काय करत आहे? मी असं विचारताच सासरे म्हणाले, पिंकीला ताप आला होता आणि ती आंघोळ करून आली. बहुतेक तशी तिला गाढ झोप आली असावी आणि चुकून ती माझ्या खोलीत शिरली. पुढे ते म्हणाले, मीही बाहेर गेलो होतो. घरी आल्यावर पिंकीला असं माझ्या खोलीत पाहून मीही घाबरलो होतो, पण तिला ताप आल्यामुळे तिला गाढ झोप आली आहे हे मला नंतर लक्षात आलं. सासऱ्यांनी सांगितलेलं कारण मला काही खरं वाटत नव्हतं. आता मला त्यांच्यावर संशय येऊ लागला होता. त्या दिवशी जेव्हा पिंकी झोपेतून उठली तेव्हा मी तिच्या शेजारीच बसले होते. ती तिच्या आजोबांच्या खोलीत कशी आली त्याबद्दल मी तिला विचारलं. तेव्हा तर पिंकी एक शब्द बोलायला तयार नव्हती. उठल्यापासून ती सारखी तिच्या पोटाला हात लावत होती. ती म्हणाली, आई, आजोबा, आजोबांनी मला. ती एवढं बोलली तो सासरे त्यांच्या खोलीत शिरले. सासऱ्यांना पाहून मी पिंकीच्या अंगावर पांघरून घातलं. मी तिच्या खोलीत जाऊन तिचे कपडे घेऊन आले. मी जेव्हा पिंकीचे कपडे घेऊन आले तेव्हा आजोबा नातीला काहीतरी बोलत होते. ते तिला काहीतरी धमकावत होते असं मला वाटलं होतं, कारण अगदी क्षणार्धात पिंकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. काही वेळापूर्वी ती माझ्याशी 2 शब्द व्यवस्थित बोलली होती आणि आता तर तिने लगेच बोलायचं बंद केलं होतं. पिंकीने कपडे बदलल्यानंतर मी तिला माझ्या खोलीत घेऊन गेले. आता मला पिंकीवर लक्ष ठेवायचं होतं. रात्री जेवण झालं तेव्हा पुन्हा सासरे पिंकीला घेऊन जाण्यासाठी माझ्या खोलीत आले, पण आज तर मी पिंकीला कुठेही जाऊ दिलं नव्हतं. रात्रभर डोळ्यात तेल घालून मी तिच्यावर नजर ठेवून होते. रात्रीच्या 1 वाजता मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडून कोणी आत येताना जाणवलं होतं. दरवाजा उघडणारे माझे सासरे होते. त्यांनी दरवाजा उघडला तोच मी माझ्या खोलीचा लाईट सुरू केला. मला पाहून तर ते लगेचच दरवाजातून आल्यापावली परत गेले होते. आता तर सासऱ्यांवरचा माझा संशय अगदी पक्का झाला होता. ते नक्कीच त्यांच्या नातीसोबत काहीतरी विचित्र करत होते, कारण अचानकच 12 वर्षाच्या मुलीचं शरीर एवढं कसं वाढू शकतं? मी माझ्या मुलीला वर्षभर तिच्या आजोबांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सोडून गेले होते आणि त्या वर्षभरात सासऱ्यांनी त्यांच्या नातीसोबत जे काही केलं होतं ते अजून तरी माझ्या डोळ्याआड होतं. त्या सगळ्या गोष्टी मला समोर आणायच्या होत्या. असंच दुसऱ्या दिवशी सकाळी मला काही काम आहे सांगून पिंकी झोपेतून उठायच्या आधी मी बाजारात जाऊन येते असं मी सासऱ्यांना सांगितलं. बाजारात जाते सांगून मी घराच्या बाहेर तर निघाले होते, पण मी घराच्या खिडकीतून आतील सगळं काही दृश्य बघत होते. मी घराबाहेर निघायच्या 20 मिनिटांनंतर पिंकी मला माझ्या खोलीतून बाहेर येताना दिसली. ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली तेव्हा सासरे हॉलमध्ये बसून होते. ते तिच्यावर नजर ठेवून होते. ती आंघोळीला जाण्याच्या काही वेळानंतर सासरे मला चोरासारखे तिच्या बाथरूममध्ये डोकावताना दिसले. काही वेळापूर्वी ते फक्त बाथरूममध्ये डोकावत होते, पण अचानकच ते आत शिरले आणि काही वेळाने ते पिंकीला तिचा हात पकडून अंगावर फक्त रुमाल गुंडाळून बाहेर घेऊन आले. त्यांचा तो सगळा व्हिडिओ मी काढत होते. पिंकी मला पुरती थकलेली दिसत होती. सासरीबुवा तिला खोलीत घेऊन जात होते तेव्हा पिंकी मागच्या बाजूने जशी वळली तसं तिची पाठमोरी बाजू पाहून माझ्या पायाखालच्या जमिनीत सरकली होती, कारण पिंकीच्या पाठमोऱ्या बाजूचा टॉवेल पूर्णपणे खराब झाला होता. सासरीबुवांनी त्यांच्या नातीसोबत काय केलं होतं ते मला चांगलं समजून आलं होतं. तेव्हा वेळ वाया न घालवता मी घरात शिरले. आज हुशार सासऱ्याने त्याच्या नातीला त्याच्या खोलीत न झोपवता माझ्या खोलीत आणलं होतं. मी खोलीत शिरले तेव्हा मला पाहून सासरे दचकले होते. माझ्या पिंकीच्या डोळ्यात अश्रू पाहून मी माझ्या सासऱ्यांची कॉलरच पकडली. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कधीपासून हे सगळं करत आहात? पिंकीचं अचानक असं शरीरवाढीचं कारण नक्कीच तुम्ही आहात.
सासरे म्हणाले, मी काहीही केलं नाही, त्या नालायकाला मी सोडणार नव्हते. पिंकी एकसारखी पोटाला हात लावून रडत होती, म्हणून मी तिच्या जवळ गेले व तिचा हात हातात घेऊन मी तिला म्हणाले की पिंकी, आज सगळ्या गोष्टी माझ्या समोर आल्या आहेत, तुला घाबरायची गरज नाही, आजोबांनी तुझ्यासोबत काय केले ते सगळं काही मला सांग. तेव्हा पिंकी रडतच बोलू लागली. ती म्हणाली, आई, हे सगळं आजोबांनीच केलं आहे, त्यांच्यामुळे एवढे दिवस मी शांत होते. मला तर त्या म्हाताऱ्यावर पहिल्यापासून संशय होता. बाप जैसा बेटा हे मी कसा विसरले, मला समजत नव्हतं. माझ्या नवऱ्याने मला धोका दिला होता. बाप त्याच्या मुलीचा सांभाळ करू शकला नाही तर आजोबा त्याच्या नातीला काय सांभाळणार, हे मी कसं समजू शकले नव्हते. त्यावेळी मी लगेचच पोलिसांना फोन लावला, पण पिंकीने मला थांबवलं. ती म्हणाली, आई, आजोबांना हीच तर भीती होती की तू लगेचच पोलिसात फोन करशील, असं करू नकोस. मी तिला म्हणाले, तुझ्या आजोबांनी तुझ्यासोबत नको ते कृत्य केले आहे आणि या अशा माणसाला तू अजूनही डोळ्यासमोर ठेवायचं म्हणत आहेस. आई, आजोबांनी माझ्यासोबत वाईट काहीही केलं नाहीये, त्यांनी फक्त तुझ्यापासून काही गोष्टी लपवल्या आहेत. त्यांनी मलाही खोटं बोलायला सांगितलं. कोणतं खोटं? तेव्हा पिंकी बोलू लागली. ती म्हणाली, आई, तू ट्रेनिंगला गेली तेव्हा काही महिन्यांनंतर बाबा घरी आले होते, ते मला भेटायला येत असायचे. काही महिन्यांनी मलाही त्यांच्यावर विश्वास बसला होता, माझ्याप्रमाणे आजोबांनाही त्यांच्या मुलावर विश्वास बसला होता. बाबा मला त्यांच्या घरी घेऊन जाण्यास आग्रह करू लागले. आजोबांनीही मला बाबांसोबत जाण्यास परवानगी दिली होती. मी बाबांच्या दुसऱ्या घरी गेले तेव्हा दुसऱ्या आईने काही दिवसातच माझ्यासोबत दुर्व्यवहार करायला सुरुवात केली. ती माझ्याकडून घरातील सगळे कामं करून घ्यायची, मला नको नको ते बोलायची. किती वेळा तर तिने मला जेवणही दिलं नव्हतं. तिचं हे वाईट वागणं बाबांनाही दिसायचं, पण तरीही ते तिला काही बोलत नव्हते. आजोबा जेव्हा बाबांच्या घरी मला 15 दिवसांनी भेटायला आले होते, तोपर्यंत माझी हालत फार खराब झाली होती. माझी खराब झालेली हालत पाहून आजोबा मला लगेचच आपल्या घरी घेऊन आले. दुसऱ्या आईने मला ज्या प्रकारे टॉर्चर केलं त्यामुळे मला अचानकच फिट येऊ लागली होती. हा त्रास मला बाबांच्या घरी सुरू झाला होता, पण त्यांनी माझ्यावर लक्ष दिलं नाही. आपल्या घरी आल्यावर आंघोळ करताना 2-3 वेळा मी आंघोळीच्या बाथरूममध्येच बेशुद्ध पडले होते. मागे 2 वेळा आजोबांनी मला अगदी थोडक्यात वाचवलं आहे. ते वेळेत बाथरूममध्ये आले त्यामुळे मी वाचले होते. आजोबा मला रोज रात्री दूध पिण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत घेऊन जात असतात, पण तिथे गेल्यावर ते मला माझ्या औषधी देत असतात. मला फिट येणं बंद होण्यासाठी आजोबांनी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू केली आहे. तुला त्यांनी हे सगळं सांगण्यास मनाई केली होती, कारण तू उगाचच टेन्शन घेशील म्हणून. पुढे सासरे बोलू लागले की, सुनबाई, तू मला चुकीचं समजू नकोस, ही तर माझी नात नाही, माझी मुलगीच आहे. मी तिला माझ्या मुलीप्रमाणे वाढवत आहे. पिंकीचे फिट बंद होण्याची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली होती तेव्हा अचानक तिला शरीर फुगीचाही त्रास सुरू झाला होता आणि त्यामुळेच तिचं शरीर असं अचानक वाढलं. या कमी वयात तिला अगदी हाय पॉवरच्या औषधी सुरू असल्यामुळे अगदी 12व्या वर्षीच पिंकी मोठी झाली आहे असं दिसत आहे. पिंकीचे तू आता जे खराब झालेले कपडे पाहिले त्याचं कारण म्हणजे पिंकीला पाळी आली आहे. तिचं पोट दुखत असल्यामुळे ती एवढी रडत होती. मीच पिंकीला तुला काही न सांगण्याची शपथ दिली होती, कारण विनोदच्या दुसऱ्या बायकोमुळे आपल्या पिंकीचे असे हाल झाले आहेत. हे तुला समजलं तर तू विनोदला आणि त्याच्या बायकोला दोघांनाही सोडलं नसतं हे मला ठाऊक होतं, पण विनोदच्या बायकोला तिच्या वाईट कर्माचं फळ मिळालं आहे. तिने एका देवरूपी मुलीचा ज्या प्रकारे छळ केला त्याप्रकारे देवानेही तिला त्याच्या गरोदरपणात फळ दिलं आहे. 7व्या महिन्यातच तिचा गर्भपात झाला आणि आता पुढे तिला बाळ होण्यास खूप अडचणी होत आहेत हे मला समजलंय. सोनबाई, मी तुझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवल्या त्यामुळे मला माफ कर. मी तर सासरे बुवांना अगदी वाईट माणूस समजले होते, पण ते तर एका बाजूला त्यांच्या एका पोटच्या गोळ्याचं रक्षण करत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या दुसऱ्या गोळ्याचं संरक्षण करत होते आणि त्यातच ते अडकले होते. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या मुलाची व त्यांच्या दुसऱ्या सुनेची सत्यता सांगितली नव्हती, पण सासरे माझ्याशी व त्यांच्या नातेशी एकनिष्ठ होते. काही केल्या त्यांनी मला व माझ्या मुलीला कधीही एकटं सोडलं नव्हतं. मी विनोद व त्याच्या दुसऱ्या बायकोवर पोलीस केस करणार होते, पण मी काही करण्याआधीच देवाने विनोदला आणि त्याच्या बायकोला चांगली शिक्षा दिली होती, अशी शिक्षा जी ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हते. मंडळी, मूल झाल्यावर जे जोडपे क्षुल्लक कारणावरून एकमेकांपासून लांब होण्याचा निर्णय घेतात त्यांनी एकदा तरी आपल्या मुलांचा विचार करावा, कारण आईवडिलांचं असं वेगळे होण्याचा दुष्परिणाम मुलांवर होत असतात. अशाने कमी वयात मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतात व त्यांना नको त्या आजाराला सामोरे जावं लागतं. मुलांना आई व वडील दोघांची गरज असते, म्हणूनच एकमेकांपासून लांब होताना एकदा तरी आपल्या अंशाचा विचार करावा.
मंडळी कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.